शिक्षकांच्या प्रश्नांची जाण शिक्षकालाच असते. राजकीय पुढारी शिक्षकांचं नेतृत्व करूच शकत नाहीत. त्यामुळे शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भविष्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे, असं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पनवेल येथे बुधवारी केले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्र पक्ष महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांच्या प्रचारार्थ मुख्याध्यापक व शिक्षक पनवेलमधील विरुपक्ष मंगल कार्यालयात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार भगवान साळुंखे सर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सुधागड एज्युकेशन संस्थेच्या कार्याध्यक्ष गीता पालरेचा, डीडी विस्पुते संस्थेचे धनराज विस्पुते, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, वामन म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अंशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, बाळासाहेबांची शिवसेनेचे रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण उपस्थित होते. यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितलं की कोकण आपल्या हक्काचं असून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना विजयी करण्याचा विडा आमदार प्रशांत ठाकूर यांनी उचलला आहे. शिक्षण हे सर्वात पवित्र काम आहे. यातून उद्याची पिढी घडवण्याचं काम शिक्षक करत असतात. नवीन शैक्षणिक धोरण विश्वामध्ये अग्रेसर करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असून शिक्षक आणि विद्यार्थी यांना केंद्रबिंदू मानून काम होत आहे. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचं काम सरकार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या अडचणी येतील त्याच्यावर आपण सर्वजण मिळून मात करून एक चांगलं अशी पुढची पिढी घडवूया, आणि ही पिढी घडवत असताना चांगले असे लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मुद्दाम आपल्याला विनंती करायला आलं की आम्हाला एकदा वामन दादांनी सांगितलं की मी कार्यक्रमाला गेलो होतो, तिथं वामन दादांनी रात्री राहायची छान व्यवस्था केली आणि सकाळी म्हणाले की मला शाळेमध्ये आमच्या न्यायचं आहे. उत्कृष्ट मुलं म्हणजे उत्कृष्ट देश घातलेली स्मार्ट मुलं त्यांना उत्कृष्ट देत असलेलं शिक्षण, आणि ते ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या शाळेमध्ये सुरू होतं, त्या शाळेमध्ये गेलो. आणि माझ्या त्याच वेळेला मनात आलेलं होतं की यांना कुठेतरी पुढे संधी मिळाली पाहिजे. पण आमच्या रवींद्र चव्हाण साहेब अतिशय हुशार आहेत, बरोबर शोधून काढतात. त्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे सर्वांना शोधून काढलं. आणि खरं तर मला वाटलं होतं की वामन दादांचे भाऊ म्हणजे बहुतेक शिवसेनेतून बाळासाहेबांच्या शिवसेनेतून उभे राहणार, परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी अगोदरच त्यांना बरोबर घेऊन गेले आणि आम्ही एकत्र आहोत युतीमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही युतीची घट्ट अशी मैत्री आहे त्याचं प्रतीक सुद्धा आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे जरी भाजपच्या तिकिटावर आणि चिन्हावर उभे राहिलेले असले तरी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप दोघांचेही ते उमेदवार आहेत, कारण दोन्ही पक्षाचं मनापासूनचं प्रेम त्यांच्यावर आहे. आणि आमची युती एवढी घट्ट आहे की जरी शिक्षकांची हे असले तरी सांगतो की महाराष्ट्र कुठेतरी मागे पडत चाललेला होता आणि या महाराष्ट्राला त्याचं गतवैभव मिळून द्यावं म्हणून ज्या युतीला लोकांनी मतदान केलेलं होतं, ज्या युतीचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब करतात, त्या युतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. कधीही महाराष्ट्र मागे पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो. शिक्षण क्षेत्रामध्ये जसं अग्रेसर राहील तसा प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील. आमची युती अभेद्य आहे आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आपली सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं की कोकण शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे दिली आहे. गेली अनेक वर्ष कोकणची जबाबदारी पार पडत असताना अनेक गोष्टी बारकाईनं पाहिल्या आहेत. मागील निवडणुकीत 2800 मतदार चुकले, त्यामुळे योग्य प्रकारे मतदान झालं पाहिजे, कुठलीही चूक होऊ नये यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे आणि हा अधिकार तुम्हाला आहे, त्यामुळे काळजी घ्या, योग्य प्रकारे मतदान करा, असं आवाहन करून मतदान प्रक्रियेबद्दल उपस्थितांना त्यांनी माहिती दिली. हा मतदार संघ गेली अनेक वर्ष होता, दुर्दैवाने गेल्या वेळेला आपल्याशी कुठेतरी चुकीच्या पद्धतीने हा आपल्या हातून गेला आहे, त्याला पुन्हा मिळवणं हे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या
की निवडणुकीला जाताना ज्या सूचना मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, मी एवढा मोठा नाही की आपल्याला त्या सूचना सांगू, पण त्या चुका होऊ नये यासाठी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या सर्व विषयांचं, या सर्व सूचनांचं काटेकोरपणे जर आपण सर्वांनी मिळून पालन केलं तर विजय हा नक्की ज्ञानेश्वर मात्रेंचा आहे, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा त्या विधान परिषदेमध्ये एकदम जोरामध्ये तिथे बुलंद आवाज ज्याला म्हणतात ज्ञानेश्वर मात्रेंचा, तो बुलंद आवाज तुमच्या सर्व मतांमुळे हे तिथे गेले आणि ते तिथे विधान परिषदेमध्ये कुणालाही भाषण करता येत नाही. वर्ग शिक्षकासारखं नाही आहे. वर्ग शिक्षकाला तिथे जाता येणार नाही, मुख्याध्यापकाला पण जाता येणार नाही, संचालकाला पण जाता येणार नाही, कुणालाच जाता येणार नाही. पण तुमच्या मतांमुळे ज्ञानेश्वर मात्रे हे तिथे जाऊन बोलते. पूर्वीचे कोणी बोलत नव्हते, पूर्वीचे जे निवडून दिले होते त्यांनी कधीही शिक्षकांच्या विषयावरती बोलले नाही. सभागृहात आम्ही असतो, ते कधीच बोलले नाही. तुमच्या आवाजासाठी, तुमच्या समस्या तिथे मांडण्यासाठी तुमच्या पैकीच असणारा एक शिक्षक पाठवणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी 30 तारखेला आपण 100% मतदान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही कराल याची मला पूर्ण खात्री आहे. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की ज्ञानेश्वर मात्रे सरांच्या कामाची पद्धत उत्तम आहे. कणखर आवाज आणि त्यांच्या कामाचा आढावा पाहता शिक्षकांमध्ये स्फूर्ती तयार झाली आहे. राजकीय पक्ष, मित्रपक्ष तसंच 21 संघटनांचा पाठिंबा मिळाला असून ताकद वाढली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर मात्रे प्रथम पसंतीनं निवडून येणार असं त्यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं. आपण सर्वांनी उठून कामाला लागायला पाहिजे आणि ते आज चित्र दिसतंय की आपण सर्व जागृत होऊन आता कामाला लागलेले आहोत आणि त्याच्यामुळं आपला उमेदवार 1 नंबरला त्यांचं नाव आहे आणि 1 नंबरला प्रचंड मताने निवडून येईल अशी मला सुद्धा खात्री आहे. मतं आहेत आपल्याकडं, फक्त मतपेटीकडे जायला पाहिजे. मनातला जो काही संभ्रम असेल तो संभ्रम आपण काढून टाकला पाहिजे. एक आपल्याला भरपूर त्यांनी माहिती सांगली, केलेले कामांची माहिती दिली. मला वाटतं तुमच्या सगळ्यांकडेही परंपरे मिळालेत ना, मिळालेत का सगळ्यांना वाचा ती. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की मलाही माहीत नव्हतं की ज्ञानेश्वरांनी इतकी कामं केली म्हणून. म्हणजे सर्व पाहिल्यानंतर पहिल्यांदा वाटतं की जशी आपली आमदार मंडळी चव्हाण साहेब आणि सर्व जे आहेत की मला वाटते कामातच सर्व नेहमी असतात, तर तसंच ते सुद्धा शिक्षक कर्मचारी यांच्याच करता रात्रंदिवस झटत असतात आणि ते त्यांनी ह्या आपल्याला प्रत्यक्ष कागदावर दिले, तोंडी सांगितलेलं नाही. काही तोंडी भरपूर बोलतात, काम कमी असतं, पण तसं न करताना यांचं काम जे आहे हे कागदावर त्यांनी व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचं मांडलेलं आहे. हे पाहिल्यानंतर आपण कुणी घाबरायचं भीती नाही. आता रयतचा विषय इथं जास्त होतोय, रयतच्या शाळांचं काय आहे. एक तर पहिली वसवंत साहेबांची जी सुधा स्टेशन आहे ती आपल्याकडं म्हणजे होतं थोडस की मागच्या वेळा आपल्यावर नव्हती, रयत बंधून सुद्धा बाजूला आवाजच जात नव्हता, पण आता तसं नाही झालं. रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कुठलेही ह्या पक्ष ह्या उमेदवाराला किंवा ह्या पक्षाला मत द्या असं अजिबात नाही. तुम्हाला पाहिजे त्याला मत द्या अशा प्रकारचं आहे आणि म्हणून रयतच्या शिक्षकांनी कुणीही दबावत राहता कामा नाही. शिक्षक आमदाराचं काम आहे शिक्षकांना अनुदान मिळवून द्या, पेन्शन मिळवून द्या, अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, इंग्रजी माध्यमाचे आरटीईचे पैसे दिले करा, ज्युनियर कॉलेजच्या वाढीपदांचा प्रश्न मार्गी लावा, अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करा, शाला अर्थ आयडीची कामं करून द्या, अनुकंप तत्वाची कामं करून द्या, शाळा देते प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल मिळवून द्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पूर्वीप्रमाणे करू द्या. याकरता शिक्षक आमदार आहे. किती प्रश्न येते त्यांनी सोडवले विचारा, जरूर विचारा, आणि त्याकरता तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे कारण लोकशाही आहे. म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे, मागच्या वेळेला झालेली जी चूक असेल ती चूक खोडून काढा. एक आदर्श निर्माण करण्याची संधी आपल्याला संविधानाने दिलेली आहे आणि मी फक्त साधा तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणजे साधा तुमचा प्रतिनिधी आहे. मला कुठेही आमदार म्हणून मिरवायचं नाही आहे. साहेब, मी या परिसरात फिरलो, बघितलं
की विद्यमान आमदारांना शिक्षक आमदारांना शिक्षक आमदार लिहायला सुद्धा त्या ठिकाणी काय कचरज वाटते माहित नाही. शिक्षकांच्या मतावर जे निवडून गेले तिथे ते शिक्षक आमदार लिहित नाहीत, विधान परिषद सदस्य आमदार. शिक्षकांची मतं घेतली आणि कारण शिक्षकांचा शब्द लिहिले, शिक्षक आम्ही लिहितो ना गरवाणे म्हणतो. मला जर कोणी साहेब बोलत मी सांगतो साहेब बोलू नका, मला सहज बोला, कारण मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, शिक्षकाच्या बरोबरीत जाणारा कार्यकर्ता आहे. मला कुठेही आमदार म्हणून मिरवायचं नाहीये. सर्वसामान्य गोरगरीब शिक्षकांच्या आडल्या लढल्या शिक्षकाला न्याय द्यायचा आहे. मग तो कोणी असो, मुख्याध्यापक असो, शिक्षक असो का शिक्षकेतर कर्मचारी असो, संस्था असो, या सर्वांचे प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी ज्ञानेश्वर मातेला काम करायचं आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. आज आपण पुन्हा पुन्हा त्यात जर चुका केल्या ना तर प्रॉब्लेम निर्माण होतील. आज एक आदर्श निर्माण करण्याची ही नामी संधी आहे, बदला घेण्याची एक संधी आहे. कारण मागच्या वेळेला सगळे शिक्षक मागे पडले, शिक्षक नसल्या मनुष्य पुढे गेला, याचा बदला घ्या सगळ्यांनी. शिक्षक नसल्या माणसाला घरी बसवलं पाहिजे, एवढंच नाही तर अन्य कुठे शिक्षक नसला मनुष्य उभा असेल त्याला सुद्धा आपण धडा शिकवला पाहिजे. म्हणून या सर्वांनी एक शिक्षक म्हणून माझी चॉईस केली, सर्वांनी शिक्षक म्हणून मला प्राधान्य दिलं आहे, त्याचा मी निश्चितपणे मला जे काही संधी देणार आहे त्या संधीचं चीज केल्याशिवाय राहणार नाही. खरं तर कोकण विभागामध्ये पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग, या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं आज प्रत्येक विभागामध्ये त्या ठिकाणच्या विविध शिक्षकांच्या संघटना या सरांना पाठिंबा देतात. सर सकाळी घरातून निघाले त्यावेळेला 19 संघटनांनी शिक्षकांच्या पाठिंबा दिला होता. आता गाडी तिथं पोहोचत उतरताना 20 संघटना इथे पाठिंबा देणार आहे. त्यामुळे 20 संघटना वेगवेगळ्या सर्व पद्धतीच्या या सरांना पाठिंबा देत आहे. आज माझ्यासारख्याला एक मनापासून आनंद आहे की एक विधानसभेचे सदस्य हे सगळे या ठिकाणी आम्ही बसलो. विधान परिषदेचे सदस्य जेव्हा निवडून द्यायचे असतात तेव्हा ते निवडून देत असताना वेगवेगळ्या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार निवडून येतात. 78 जागा, त्या 78 आमदारांमधून 30 जण निवडून येतात, 22 जण वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येतात, तर तेही राजकारणी शासकीय क्षेत्रातले, 12 राज्यपाल नियुक्त करतात, 7 पदवीधरांमधून निवडून येतात अख्ख्या महाराष्ट्रातून, आणि 7 शिक्षकांमधून निवडून येतात. तर शिक्षकांमधून 7 निवडून येतात याच्या निवडणुकीचा अधिकार, मतदानाचा अधिकार हा शिक्षकांना आहे. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की शिक्षकांसाठी ही भाग्याची गोष्ट आहे, कारण डॉक्टरांच्यासाठी प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ नाही, इंजिनियरसाठी नाही, आर्किटेक्टसाठी नाही, वकिलांसाठी नाही, फक्त शिक्षकांना अधिकार दिलाय. आणि शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्यावेळेला एक मतदारसंघ हक्क दिलाय तेव्हा त्यांचा प्रतिनिधी हा केवळ शिक्षकच असला पाहिजे, हा आग्रह आपण सगळ्यांनी मिळून धरला पाहिजे. कुठेतरी 2017 हे आपल्याकडून राहिलंय आणि त्यामुळे या मतदारसंघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला आपलं नाव त्या सातबारावरती शिक्षकाचं पुन्हा एकदा प्रस्थापित केलं पाहिजे ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कर्जत असेल, काळापूर असेल, पनवेल असेल, उरण असेल, उत्तर रायगड मधील हा संपूर्ण परिसरातून मागच्या वेळेला प्रशांतजींनी सांगितलं की त्यांनी सुद्धा पनवेलमध्ये अतिशय सक्षमपणे या निवडणुकी संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीची मोर्चे बांधणी केलेली आहे. आणि प्रशांतजींनी मागच्या वेळेला सांगितलं होतं साधारण 4000 पुढे मतदारसंख्या या तालुक्यामध्ये पनवेलमध्ये आहे. जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी पनवेलमध्ये मिळेलच, कारण पनवेलला जास्त त्रास आहे प्रशांतजींना, असं प्रशांतजी आमचे नेहमी आम्हाला सांगत असतात. कर्जत असेल, खालापूर असेल, या दोन्ही तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपला उमेदवार हा आघाडीवर राहील अशा पद्धतीचं अभिवचन मी या आपल्या उमेदवारांना या निमित्ताने या ठिकाणी देतो. खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगडमध्ये जवळजवळ 10000 या ठिकाणी मतदान आहे, परंतु या सगळ्यांच्याच माध्यमातून आपण एकंदरीत जी बांधणी या ठिकाणी केलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ज्ञानेश्वर मात्रेंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेवर ज्ञानेश्वर मात्रे हे निवडून येतीलच यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या कोणाच्या मनामध्ये या ठिकाणी राहिलेली नाही आहे. आणि म्हणून मी मनापासून ज्ञानेश्वर मात्रे यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून जे आत्तापर्यंत शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ज्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं हेच काम भविष्यामध्ये आपण कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागतील. अनेक संस्था चालक आहेत
या संस्था चालकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं जातं की आता विरोधी असणारा उमेदवार त्या ठिकाणी सांगतोय की बाबा आमच्या सगळ्या संस्था आहेत, परंतु संस्था ह्या फक्त जागेवर राहणार आहेत, संस्थेमध्ये असणाऱ्या शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायामुळे हे सगळे शिक्षक ज्ञानेश्वर मात्रेंबरोबर उभे राहतील अशा पद्धतीचं काम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.